सुखदेव कुंडली ना उलय दिवसभर जे आले माझ्या मध्ये आज भागवत आणि झालं म्हणजे तिथे जाऊन त्यांनी फोन केला होता की घरचे सोबत काही पत्र खाली घोण असे आणि झाल्यानंतर पत्रा मागं गेल्यानंतर पाहिलं तर एक मध्यम आकाराचा घोण असते पत्र खाली बसलं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला दिसतंय की तिथे सगळा परिसर आहे आणि ज्या पद्धतीची माती खाली त्याच मातीच्या अगदी रंगाला साजेसा मिळत्या जो असं त्या घोणसचा रंग आहे त्याच्यामुळे तो सहजिकांच्या लक्षामध्ये आणत नाही मातीमध्ये. परंतु हा मात्र विषय वर्गामधला साथ आहे त्याला आपण सुरक्षित धुत आपल्या त्यानंतर विषयामध्ये सोडून देऊ. पण घोणस मात्र असे मिळतो जो त्या रंगाच्या मातीमध्ये असले तर सहजसहजीचे लक्षात येत नाहीत आणि असे मातीचे ग्रुप झाल्यानंतर घोणसेची सवय दिवस पाऊस नाही आहे वातावरणामध्ये बदल होत चालतात उष्णता वाढलेली आहे आणि त्यांची शिकार त्यांना जंगलामध्ये सहजसहज मिळत नाही आणि घराच्या आसपास शिकार सहजपणे मिळते म्हणून घराच्या आसपास सापडू शकतात आणि त्यावरती आपल्याला काळजी पण घ्यायला लागते आणि या सापाला आपली सुरक्षित घेत आहे आणि नंतर मिश्रामध्ये जे चिडखोर असा साप आहे आणि त्याला ताब्यामध्ये घेताना अतिशय वेगाने ते हालचाल करत असतात तुम्हाला तुम्हाला दिसते आणि त्याला ताब्यामध्ये घेताना तो विशेष प्रकारचा आवाजही बाहेर काढत असतो. आणि पुन्हा एकदा नमूद करतो की जर रंगावर जो पाहिला या ठिकाणची माती त्याच्याशी अतिशय एकरूप होणारा हा रंग याचा तेव्हा सहजासहजी हा साप लक्षामध्ये येणार नाही. वेगाने ते हालचाल करतात किंवा आक्रमण करतात आणि हा जर वेग वेगा त्यांना त्या ठिकाणी जर लक्षामध्ये आलं नाही त्या ठिकाणी अतिशय ते कडवून देखील सावा घेऊ शकतात त्यामुळे या सापोस आपलं खूप जपून राहावं लागतं आणि याची नेहमीची सवय की आक्रमण करताना ते नेहमी आवाज बाहेर टाकतात. तुम्हाला दिसते त्याच्या फोटोग्राफी बाजू आपण पाहिजे पूर्णपणे काही सभेत दिसत नाही थोडी वेळ वाटते आणि त्याच्या रंगाचा पाहिला तर गोलमासारखा आहे आणि त्याच्यावरती गडद तपकिरी रंगाचे शंकरवाड्यासारखे आकार तिन्ही बाजूला आहेत. डोकं त्रिकोणाकृती आहे डोळ्या बरबटी आहेत नागपुडात स्पष्टपणे दिसतात आणि याच्यावर आपला घोणस ओळखो येतो. मात्र घोणस आणि अजगर याच्यामध्ये पदार्थांची गणनाच होते आणि अजगराला घोणस आणि घोणसाला अजगर समजून त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासमोर तुम्हाला दिसत आहे हा घोणस आहे विषयमधला हा साप आहे. त्याचं जे विष आहे हे रक्तावरती परिणाम करतं आणि म्हणून या सापाचं आपल्याला जपून नाही राहावं लागतं. पण जरी असं असलं तरी या सापाच्या विषयाचं देखील
उपयोग आपल्या बऱ्याचशा औषधामध्ये केला जातो। इथे नेहमी सारखे किट वापरलं आपण आणि या किटचा वापर करून याला आपण जीवसुरक्षित टाकतो। काय नाही काय म्हणते काही नाही पण कसं कंडिशन पूर्ण हा जाय ना मग सामान फुटलं जाय सामान फुटलं जाय आणि कधीच आहे काय तास होईल काय चाल कोणता महिंद्र नको जॉन्डेर पाय असलं तर आणि बिग पॉवर पाय भेटलं तर बरं काय चौक सुखदेव नवले मालदार यांच्या राहत्या घराजवळ आपला जो घोणस सापडला होता या घोणसला आपण त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ।